गुड इवनिंग फ्रेंड्स, आज हम राउत ऑटो हेलमेट्स राउत हेलमेट्स वती हाँ उलता बाप शेखरान आज इतली इनिशिएटिव घेन आज मजे कौन रिगार्डिंग हेलमेट्स संग मुपा लगलो आयडिया दी आज हमें खुशी दिता तो यून इतले केयर घेता लोक केयर घेता मजे शॉपार यून थोड़ी बाइट दी मुपा लगलो तेजा बदल शेखर बाब तुका धन्यवाद मटा हूँ। शेखर बाब संगता कि एक तुझा शॉपार एक डेमो करूँ कि अशे विथ आय एस आय आनी विदाउट आय एस आय तेजा खातीर हांव शेखराच्या रिक्वेस्टा खातीर हांव एक डेमो करून दाखयता। एक्चुअली म्हाका दुसरे हेल्मेट फोडून दाखोवपाची गरज ना, पूण लोकांच्या सेफ्टी खातीर हांव एक तुमकां डेमो दाखयता। लोक आतां घालून भोंवतात धाकटी हेल्मेट ही बश्टी हेजेरूय मारून दाखयताले आमी कितें कितले सेफ आहा ते मार पळय आतां हें हेल्मेट आतां पळय हेजी कितें परिस्थिती जाल्या त्या खातीर आनी तो भुरगो केदो आहा पळय तेणी मारून हे पळय हेजेर येता पळय कितें जाला ते तितून आमच्या मनशाक तकली कितें जातली अशें आनी एक मार हेजेर हे पळय भितर पळय आनी एक मार हें आतां पळय हेल्मेट पळय आतां हेजें कितें जालां तें तर मनशाचें कितें जातलें तें चिंतात तुमी आतां हें पळय आतां हें हेल्मेट पळय तुमी आतां आमी हें नवें हेल्मेट आमच्या फ्रेंडान हाडलेलें आहा हें डुप्लिकेट हेल्मेट हें हेजेर आय एस आय मार्कूय आहा लोकांक कशें फोटयतात पळय आतां हें हेल्मेट आमी तुमकां आतां एक आतां हातोडी मारून दाखयतले आमी कशें कितें आहा हेल्मेट तें पळय हेजी परिस्थिती पळय कितें जाला ती पळय एकूच मारून ते हातोडी भितर गेली पळय हेल्मेट पळय आतां हे पळय हे पळय पळय हे पळय लोकांक तो जीव इतलो सवाय जाला काय म्हणटा पळय ते वयल्यान ताका आय एस आय मार्क कसो स्टिकरूय ना पळय ताका वायजर पळय कितें जाता पळय हे आतां लोकांनी चिंतपाचे हेल्मेटां घेवच्या पयली हें पळय आतां हें आतां सारकें दिसता पळय कशें कोणी म्हणटलें आतां हें ओरिजिनल हेल्मेट म्हूण कितें आनी आतां हो वायजर आहा ताका पळय कितें जाता पळय हय हय हें आतां ओरिजिनल पळय आतां हेंना पळय कितें जाता तें लोकांक आमी सांगता आतां विचार करा आनी बरी हेल्मेटां घेयात बऱ्या शॉपार वता आनी घे हेल्मेटां आतां हें जें आहा हें आतां एक्चुली मातशें ओल्ड आहा हेल्मेट म्हणजे यूज करता हेल्मेट हें हें आतां आय एस आय मार्क हेल्मेट आतां हेजेर आमी आतां मारून दाखयता तुमकां आतां घण मारून दाखयता हेजेर हॅलो आनी एक मार पळय आतां एक मारलो तेणी कांय जावंक ना परतो आनीक मारया ट्राय करून पळय पळया हेल्मेटाक कांयच जावंक ना फक्त वयलो मातसो पेंट स्क्रॅच जालेलो आहा हे पळय तशें कशें हें आय एस आय मार्क हेल्मेट हेजे प्रूफ जाता आय एस आय मार्क ओरिजिनल हेल्मेट कितें तें पळय आनी आमी तुमकां डुप्लिकेट हेल्मेटूय दाखयलें आतां कशें फोडटा तें आतांच तुमी डॅमो पळयलो हेल्मेटांचो तुमकां कळ्ळें आसतलें की हेल्मेटांची क्वॉलिटी कशी आसता ती
डेमो पळल्या बरोबर तुमका साहजिक जातले की आपण कसले हेल्मेट यूज करता, साहजिक तुमच्या मनात येतले की आताच आपण हेल्मेट बाहेर मारून काय किदे, हांव माझ्या फॅमिलीक त्रासान घालता काय किदे, असो एक तुमच्या तकलेन एक विचार घोळटा असतलो आणि घोळपाक जाय जेणे करून तुमची फॅमिली सेफ उरपाक जाय। सगळ्यात पहिली जे हेल्मेट आम्ही फोडले ते हेल्मेट असे असा की भितर फक्त थर्माकोल असा जे आम्ही हेका जे गणपतीक आम्ही जे डेकोरेशन बी करता त्याच्यापासून तयार केले ते हेल्मेट, त्याका एक हातोडी मारीत जाल्यार ते फुट्टा, ते फुटलेय बी ओके, म्हाका तो इश्यू करपाचो ना, पूण तसले तुम्ही यूज करू नका। सेकंड हेल्मेट जे मार्केटान आसा ISI हेल्मेट म्हणून जे मार्केटान आसा त्याचे ISI नावूय असा मार्कूय असा, ते एक हॅमर मारल्या बरोबर ते फुटले, आणि लास्ट हेल्मेट फोडले त्याचे 3 हॅमर मारले तरी फुटोंक ना ते हेल्मेट। 15 वर्सां तेका एज असा, 15 वर्सां ती हेल्मेटाची 15 वर्सां झाली तरी असताना ते हेल्मेटाक 3 तेचे घाव घातले तरी ते फुटोंक ना, असले तरेची हेल्मेटा यूज करपाक जाय। आणि ह्या भारतान अशा बऱ्यापैकी हेल्मेटा असा, आणि आमचा भारत देश असा आम्ही अभिमान म्हणता की आमका गर्व असा ह्या भारताचे की आम्ही आमच्या भारतान ही मॅन्युफॅक्चर करून आम्ही एक्सपोर्ट सुद्धा करता। ISI मार्क आता आम्ही जे फोडला त्याचे ISI मार्क सारखं हे केलेलं आहे भीतर, ते सुद्धा लोकांनी आता एक बरं ब्रँडेड शॉपानूच घेऊन हय ब्रँडेड शॉपार घेऊपचे, आणि ग्राहकांनी हुशार जावपाक जाय की प्रॉडक्ट हातीन घेतल्या बरोबर ती क्वालिटी कळटा। ISI असो स्टॅम्प असा की थोडे लोक किती असा हातीनूच दसून दिता, स्टिकर मारता त्याच्यावर क्लिअर करतात, क्लिअर मारता, सो तुमका दिसता की हे ओरिजिनल हेल्मेट, पण तुम्ही फोटोवपाक जायना। आणि रिक्वेस्ट करता प्रत्येकाक, तुम्ही हेल्मेट घेतल्या बरोबर तुम्ही शिक्को असलेले बील त्या डिलरा कडल्यान घ्या आणि तुमच्याकडे पर्सीन दवरात, जेणे करून तुमका तालांव पडत जाल्यार तुम्ही ते सदांच ते बील असा ते प्रोड्यूस करात आणि तुमच्यावर घेऊ नका, आणि ती फाईन तुम्ही डायरेक्ट रिटेलराक पडल्यावर जाता जी तुम्ही, कारण तुमका हे रिटेलरान फोटयल्लो असतलो, तुमका फोटोंक तुम्ही फोटोंक ना, कारण हे सदांच बील दिता ते तुमच्या पर्सीन दवरीत जाल्यार एकदम अति उत्तम जातले। देव बरे करू। थँक्यू प्रशांत।